महापालिकेत टॅप खरेदीचा गौरमंगाल. टॅप खरेदीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत चर्चेविना मंजूर. बैठकीत पहारेकरी झोपले विरोधी पक्षांचा सोयीस्कर माऊन. शैक्षणिक वर्ष 2017-2018 साठी मनपा शाळेतील 9वीच्या विद्यार्थ्यांना टॅप पुरवण्याचा प्रस्ताव गेल्या बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू या चार माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी एकूण 1,80,078 टॅब खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी 18,71,00,000 रुपये इतका खर्च येणार आहे. टॅबची प्रतिनग किंमत 10,347 रुपये एवढी होतीये. यापूर्वी 2015-16 या शैक्षणिक वर्षात 22,799 टॅबची खरेदी करण्यात आली होती. त्यासाठी प्रतिनग 6,850 रुपये इतका खर्च आला होता. 2016-17 या शैक्षणिक वर्षासाठी एकूण 21,471 टॅब घेतले गेले. त्यासाठी प्रतिनग 7,355 रुपये इतका खर्च झाला होता. त्यामुळे जर प्रत्येक वर्षात टॅबची झालेली वाढ बघितली तर 2015-16 साली 6,850 रुपये, 2016-17 साली 7,355 रुपये आणि 2017-18 साली 10,347 रुपये. गेल्या वर्षी टॅबची किंमत प्रतिनग 505 रुपयांनी वाढली तर यंदा टॅबची प्रतिनग सरासरी किंमत 2,900 रुपयांनी वाढल्याचं दिसतंय. आता टॅब खरेदीचा प्रस्ताव मंजूर झालाय पण वर्क ऑर्डर निघून प्रत्यक्ष टॅब विद्यार्थ्यांच्या हातात यायला अजून 2-2.5 महिने जातील. तोपर्यंत हे शैक्षणिक वर्ष संपलेलं असेल. मात्र यावर सत्ताधारी शिवसेनेचं मौन आहे तर विरोधी पक्षही फारसा गंभीर दिसत नाहीये. प्रस्ताव मान्य करण्याच्या पाठीमागची भावना गरीब विद्यार्थ्यांना टॅब मार्फत शिक्षण मिळण्याची होती. योग्य प्रस्ताव नसेल तर तो मागे घेण्याची सुद्धा आमच्याकडे मुभा आहे. नेत्यामध्ये टॅब विषयीही प्रश्न विचारलेले आहेत की अशा पद्धतीने आपण टॅबचा प्रस्ताव जानेवारीमध्ये आणून कुठल्या उद्दिष्टे साध्य करतो ते प्रशासनाने सांगावं. प्रशासन पुढच्या वेळेस त्याचं उत्तर दिल्यावर याच्यावर अधिक बोलू. जे प्रशासनाने प्रस्ताव आणलेला आहे, आम्ही इकडे पास केलेला आहे. प्रस्तावमध्ये जे स्पेसिफिकेशन, त्याचे जे पूर्ण जे अटी आणि शर्त, ते प्रशासन बघायला पाहिजे आणि आम्ही विचारणार. ज्या विचारणार ते टॅब बरोबर नाही आहे तो त्याचे काय स्टँडिंग कमिटीमध्ये काय भूमिका घ्यायची आम्ही घेणार. बच्चों का नुकसान नहीं हो, 2 महीना भी उनको टैप मिले, इसलिए प्रस्ताव को पारित किया. लेकिन टैप में बहुत बड़ा स्कैम है. टैप देते वक्त प्रशासन की पूरी चूक है. जब पहले टैप खरीदा तभी टेंडर में कंडीशन होना चाहिए कि जो भी सिलेबस चेंज है वो वेंडर को देना है. लेकिन नहीं हुआ. वेंडर के साथ नरमी बरती गई, नए प्रस्ताव लाए गए, नए पारित किए गए. लेकिन ये पूरे टैप जैसे चैप्टर्स को महानगर पालिका में बंद करना चाहिए, ऐसा मेरा मत है. प्रस्तावात मंजूर करण्यात आलेल्या एका टॅबची किंमत 10,346 रुपये असून त्याची पोट पुढील प्रमाणे. जीएसटी सह टॅबची किंमत 7,326.33 रुपये, एसडी कार्डची किंमत 800 रुपये, अभ्यासक्रम दर 1,593 रुपये, इतर सामग्री 600 रुपये, विमा दर 13.83 रुपये. स्थायी समितीमध्ये कुठल्याही चर्चेविना मंजूर झालेल्या टॅब खरेदीच्या प्रस्तावावर संशय व्यक्त केला जाऊ लागलाय. प्रस्तावात टॅब कुठल्या कंपनीचा देणार याबाबत स्पष्टता नाही, त्यामुळे त्यांची किंमत कशी काय नक्की करण्यात आली. प्रस्तावात टॅबची वैशिष्ट्ये नमूद करण्यात आली नाहीत. अभ्यासक्रमाच्या सॉफ्टवेअरचे पैसे या आधीच अदा करण्यात आले, मग यंदा या प्रस्तावात ते पुन्हा का करण्यात आले. प्रस्तावात उल्लेख करण्यात आलेल्या एसडी कार्डची नेमकी गरज काय, इतर सामग्री म्हणजे नेमकं काय, टॅबची कुठली कंपनी आहे, तो कुठल्या मेकचा आहे, त्याच्यामध्ये काय फॅसिलिटी आहे, 16 GB आहे, 32 GB आहे, काहीच मेन्शन न केल्यामुळे त्या टॅबची खरी किंमत काय आहे हे त्या प्रस्तावात कळत नाही. आणि अशी अपूर्ण माहिती असून नगरसेवकांनी कुठलेही ऑब्जेक्शन न घेता हा प्रस्ताव पास करणं हेच सगळं मुळात संशयाच्या भोवऱ्यात सापडलेलं आहे. त्यामुळे टॅब खरेदी ही नेमकी कुणाच्या फायद्यासाठी, विद्यार्थ्यांच्या, प्रशासनाच्या की राजकीय नेत्यांच्या, याबाबत संदिग्धता आहे. निवडणुकीच्या काळात मतं मिळवण्यासाठी पारदर्शक कारभाराच्या मोठ्या मोठ्या घोषणा केल्या जातात, मात्र प्रत्यक्ष कृतीची वेळ येते तेव्हा या घोषणांच्या बाता झालेल्या असतात आणि प्रस्ताव मंजूर होताना सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना सांभाळून घेतात. दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.